नमस्कार, आज आपण मिठाईचा एक प्रकार म्हणजे पेढा बनवून घेणार आहोत। घरच्या घरी अगदी दोन साहित्यामध्ये हा पेढा बनवून तयार होतो आणि आजचा पेढा हा मथुरेचा प्रसिद्ध असा हा पेढा आहे। तर या पेढ्याला आपण कंदी पेढा असं देखील म्हणू शकतो। अगदी दोन साहित्यामध्ये तयार होतो, जास्त काही वेळ लागत नाही, झटपट होतो, तोंडात टाकताच विरघळतो। तर असा हा पेढा आज आपण बनवून घेणार आहोत। तर चला जराही वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। पेढा बनवण्यासाठी इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। फुल फॅट दूध घेतलं तरी देखील चालेल, तर इथे मी साधं दूध घेतलेलं आहे। आता या दुधाला आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे। दूध आटवण्यासाठी शक्यतो तुम्ही पसरट भांड्याचा वापर करा। पसरट भांड्यामुळे दूध फटाफट आटण्यास मदत होते, जास्त वेळ लागत नाही। आता हे दूध जेव्हा जेव्हा आपण आटवणार आहोत तेव्हा तेव्हा अशा प्रकारे एका कालथ्याच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे, म्हणजे तळाला लागलेलं जे दूध आहे ते पुन्हा या दुधामध्ये मिक्स होतं आणि पटापट घट्ट होण्यास मदत होते। तर बघा, जवळपास अर्ध्या तासानंतर हे दूध अशा प्रकारे आटून तयार झालेलं आहे। तर याला आणखीन आपल्याला आटवून घ्यायचं आहे। या दुधाचा आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे। घरच्या घरी आपण झटपटरित्या अशा प्रकारे खवा बनवू शकतो। जर दूध आटवण्यासाठी जर इतका वेळ नसेल तर तुम्ही 1 कप दुधामध्ये 1 कप मिल्क पावडर घातली आणि त्याचा खवा तयार केला तरी देखील चालतो। तर यामध्ये आता मी जवळपास 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे, ते पुन्हा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तूप घातल्यामुळे पेढ्याला छान असा एक चमक येते। तर आता हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता याच पॅनमध्ये मी खवा साईडला करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपल्याला 2 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। आता ही साखर जी आहे, या साखरेचा आपल्याला कॅरेमल तयार करायचा आहे। तर यामध्ये मी जवळपास 1 चमचाभर इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि कारण की दुधाचा जो खवा होता तो या तव्याला खाली लागलेला आहे, त्यामुळे साखर थोडंसं कॅरमल बनण्यास अडथळा येईल म्हणून यामध्ये आपण 1 चमचाभर पाणी घालून घेतलं होतं। पाणी नाही घातलं तरी देखील चालेल, अशा प्रकारे देखील तुम्ही कॅरमल बनवू शकता। तर कॅरमल बनवून झाल्यानंतर या खव्यामध्ये हे कॅरमल लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा, कॅरमल मिक्स केल्यामुळे खूप छान असा या खव्याला कलर येतो आणि टेस्ट देखील तितकी छान येते। यामध्ये मी 1/2 चमचा पुन्हा तूप घातलेला आहे। पुन्हा आपल्याला हा जो खवा आहे तर हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण की तूप घातल्यामुळे पॅनला हे खव्याचं मिश्रण चिकटणार नाही। तर अशा प्रकारे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मथुरेचा पेढा किंवा कंदी पेढा जर आपण म्हटलं तर तो जास्त गोड नसतो, तो गोड आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। तर यामध्ये मी 2 चमचे फक्त साखर घातली होती आणि थोडीशी साखर आपण नंतर ॲड करणार आहोत। यामध्ये थोडीशी मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे, थोडीशी आपल्याला जायफळ पावडर घालून घ्यायची आहे आणि या खव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। खूप चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा हा कंदी पेढा म्हणजेच मथुरेचा पेढा तयार होतो। आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। तर आता एका पॅनमध्ये मी जवळपास 1/4 कप इतकी साखर घेतलेली आहे आणि या साखरेचं आपल्याला तगार बनवून घ्यायची आहे। तर आता या साखरेमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा आता आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। तर तगार कशी बनवतात, तर साखरेमध्ये थोडंसं पाणी घालून त्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आणि पाकेचा पुन्हा साखरेमध्ये रूपांतर होतो। तर बघा, पुन्हा आता याची पाकेचं साखरेमध्ये रूपांतर झालेलं आहे। तर अशाच प्रकारे आणखीन आपण याला थोडंसं यातलं पाणी सुकवून घेणार आहोत, आटवून घेणार आहोत। आणि बघा, आता ही तगार तयार आहे। तर याला व्यवस्थित आपण एकदम मिक्स करूया आणि थंड झाल्यानंतर मस्त दाणेदार साखर तयार होते। तर आता बघा, 1 ते 2 मिनिटांमध्ये ही आता कोरडी झालेली तगार तयार झालेली आहे, पण आता याचे दाणे फारच आपल्याला मोठे मोठे दिसत आहेत म्हणून याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आता पावडर करून घेणार। जास्त पावडर आपल्याला करायची नाही, इथे थोडेसे साखरेचे आपल्याला यामध्ये दाणे पण देखील दिसले पाहिजेत तगारचे। आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली ही जी तगार आहे ती आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे जे मिश्रण आहे खव्याचं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर मस्त आता हा पेढा तयार होणार आहे। व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायची आहे ही साखर। या रक्षाबंधनला तुम्ही हे पेढे नक्की बनवून बघा आणि पेढे कसे तयार झाले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। आता ही तगार व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेली आहे खव्यामध्ये। आता छान ही साखर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत। तर आता मथुरेचा पेढा म्हणा किंवा कंदी पेढे म्हणा, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे हे पेढे तयार होतात। तर आता इथे हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हवा तेवढा
या खव्याचा गोळा घ्यायचा आहे आणि आता हा बघा अशा प्रकारे हा पेढा त्या बनवून तयार आहे। तर आता बाकीचे सर्व पेढे आता मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे। तर झटपटरित्या हे पेढे बनवून घेऊया। हे पेढे व्यवस्थित तयार करून झाल्यानंतर या पेढ्यांना आपल्याला तगारमध्ये घोळवून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी बाहेरच्या बाजूने याला साखर लागते। आता याला घोळवून घेऊया आणि झटपटरित्या आता हे पेढे आता बनून तयार आहेत। आता सर्व पेढे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत, एक वेळा याला फक्त गोल फिरवून घेऊया। तर आजचा मथुरेचा पेढा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित। तोपर्यंत बाय बाय।